नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर परत एकदा आज आपण BNSS या विषयातील काही शॉर्ट नोट टॉपिक किंवा काही महत्त्वाच्या छोट्याशा कन्सेप्ट आपण आज इथे डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आपण। आज ही जी काही पहिली कन्सेप्ट आहे, ती पहिली कन्सेप्ट आहे पहा, कंप्लेंट। हा, इथं पहा, आपण पाहत आहोत शॉर्ट नोट टॉपिक आहे आणि त्याप्रमाणे इथे पहा, कंप्लेंट अंडर BNSS। हा जो काही BNSS आहे त्याच्या अंडर ही जी काही कंप्लेंट नावाची संकल्पना आहे, ती संकल्पना आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, कंप्लेंट म्हणजे काय, तर इथे आपण सुरुवातीला त्याला म्हणा मराठी त्याचं मीनिंग पाहूया। कंप्लेंट म्हणजे एक तक्रार असते, तक्रार। क्रिमिनल कंप्लेंट म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जसा सिव्हिल केस मध्ये, सिव्हिल सूट मध्ये जसा प्लेंट असतो, हे पहा, जसा सिव्हिल सूट असतो त्याच्यामध्ये जे काम प्लेंटच असत तेच काम जर ती क्रिमिनल क्रिमिनल ट्रायल असेल तर त्याच्यामध्ये ही कंप्लेंट असते, कंप्लेंट। जसं की जर सिव्हिल सूट असेल तर आपण त्याला म्हणतो दावा, तसं ही जर क्रिमिनल ट्रायल असेल, फौजदारी खटला असेल, तर त्याला म्हटलं जातं पहा इथे तक्रार, तक्रार। ओके, तर इथं पहा, इथं मराठीत अर्थ आपण घेऊ लिहून घेतलेला आहे कंप्लेंट, कंप्लेंट म्हणजे तक्रार। आणि त्याप्रमाणे इथं क्रिमिनल ट्रायल असेल तर जसं सिव्हिल सूट मध्ये कंप्लेंट असते तसं क्रिमिनल ट्रायल मध्ये कंप्लेंट असते। आणि त्याप्रमाणे इथं म्हटलेलं आहे पहा, हा, इट इज अ मोड ऑफ विच ऑन बेसिस ऑफ मॅजिस्ट्रेट टेक अ कॉग्निजन्स ऑफ ऑफेन्स। की ह्या इन्स्टिट्यूशन ऑफ कंप्लेंट, की तक्रार झाल्यानंतर, तक्रार दाखल झाल्यानंतर इथे काय करतात, हे जे काही मॅजिस्ट्रेट आहेत, हे मॅजिस्ट्रेट काय करतात, त्या तक्रारीचं काय करतात, कॉग्निजन्स घेतात, दखल घेतात। म्हणून म्हणलेलं आहे पहा इथे, हे जे काही मॅजिस्ट्रेट आहेत, मॅजिस्ट्रेट टेक कॉग्निजन्स कॉग्निजन्स ऑफ दॅट ऑफेन्स। हा जो काही ऑफेन्स झालेला आहे आणि ऑफेन्सचं काय केलं जातं, दखल घेतली जाते कोणाकडून, मॅजिस्ट्रेट कडून। त्याप्रमाणे इथं म्हणलेलं आहे पहा, हा, की इट इज अ ऑफ मोड ऑन द बेसिस ऑफ विच मॅजिस्ट्रेट कॅन टेक टेक कॉग्निजन्स ऑफ दॅट ऑफेन्स बाय कंप्लेंट पर्सन अग्रीव्ड मेक अ ऍलिगेशन ऑफ फॅक्ट। की हा जो काही अग्रीव्ड पर्सन आहे, की ज्याने ही कंप्लेंट दाखल केलेली आहे, तो जो कोणी कंप्लेनंट असतो, कंप्लेंट कंप्लेनंट तक्रारदार, की हा तक्रारदाराने काय केलेलं असतं पहा, ॲलिगेशन केलेले असतात, ॲलिगेशन ॲलिगेशन ऑफ फॅक्ट, की जी वस्तुस्थिती झालेली आहे त्या वस्तुस्थिती संदर्भात हा जो तक्रारदार आहे, तक्रारदार काय करत असतो, ॲलिगेशन करत असतो। आणि तो पहा म्हणलेलं आहे पहा, एव्हरी कंप्लेंट मस्ट बी सपोर्टेड विथ अन ॲलिगेशन, की प्रत्येक कंप्लेंट मध्ये काय असणं आवश्यक आहे, ॲलिगेशन, आरोप असणं आवश्यक आहे। आणि त्याप्रमाणे दस पर्सिंग पर्सन मेक अ कंप्लेंट, पर्सन हु लॉज कंप्लेंट इज कॉल्ड कंप्लेनंट। इथं पहा, त्याप्रमाणे इथं जो पर्सन कंप्लेंट दाखल करतो त्याला कंप्लेनंट, तक्रारदार म्हटलं जातं, तक्रारदार। तर असा हा मीनिंग आहे, मीनिंग कशाचं, कंप्लेंट। तर इथं पहा, आपण सेक्शन सेक्शन माहितीचं डिस्कशन करूया की हे जे काही कंप्लेंट आहे हे BNSS मध्ये कुठल्या सेक्शन प्रमाणे सांगितलेले आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे। तर इथं पहा मित्रांनो, सेक्शन 2 सबसेक्शन 1H, सेक्शन 2 सबसेक्शन एच, आणि इथं पहा म्हणलेलं आहे पहा, सेक्शन 2 सबसेक्शन 1 आणि इथं हा एच, इथे ही डेफिनेशन सांगितलेली आहे, डेफिनेशन आपण पाहूया कंप्लेंटचे। तर इथं पहा, ह्याप्रमाणे डेफिनेशन आहे, तर डेफिनेशन सांगते पहा, कंप्लेंट मीन्स अन ॲलिगेशन मेड ओरली ऑर रिटर्न टू मॅजिस्ट्रेट। की हे एक ॲलिगेशन आहेत, ॲलिगेशन ॲलिगेशन मेड टू मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेट, आणि ते कसे असतील, एकतर ओरली असतील किंवा ते कसे असतील, रिटर्न ओरली किंवा रिटर्न, अशी ही कंप्लेंट आहे। आणि त्याप्रमाणे म्हणलेलं आहे पहा, विथ अ व्ह्यू टू टेकिंग ऍक्शन अंडर दिस संहिता, की त्याप्रमाणे हे जे काही मॅजिस्ट्रेट आहे की ज्यांना ही कंप्लेंट उद्देशून केलेली आहे, त्यांनी काय करणं आवश्यक आहे, त्यांनी
एक्शन घेणं गरजेचं आहे ह्या दृष्टीने विथ व्ह्यू. व्ह्यू काय आहे की ह्या मॅजिस्ट्रेटने काय करणं घेणं आहे, ऍक्शन करणं गरजेचं आहे. ऍक्शन त्याप्रमाणे हे मॅजिस्ट्रेट ऍक्शन घेतील त्या तिथे. आणि म्हणलेलं आहे पुढे, विथ व्ह्यू टू टेकिंग ऍक्शन अंडर दिस संहिता दॅट सम पर्सन नोन ऑर अननोन, की हा जो काही ही जी काही कंप्लेंट दाखल केलेली आहे ती कंप्लेंट ज्याच्या विरोधात दाखल केलेली आहे तो जो पर्सन आहे तो पर्सन एकतर नोन असेल किंवा अननोन असेल. अननोन असेल तर तिथे पहा म्हणलेलं आहे पहा की त्या पर्सनने ज्याच्या विरोधात ही कंप्लेंट दाखल केली आहे त्यांनी तो ऑफेन्स केलेला आहे असं त्याच्यावरती अलिगेशन आहे. बट डज नॉट इन्क्लूड पोलीस रिपोर्ट. परंतु मित्रांनो इथं पहा एक महत्वाची कन्सेप्ट लास्टला सांगितलेली आहे ह्या डेफिनेशन मध्ये, की जर तो पोलीस रिपोर्ट असेल तर, जर तो पोलीस रिपोर्ट असेल तर, पोलीस रिपोर्ट असेल तर तो ह्या संज्ञेमध्ये येत नाही, कंप्लेंट मध्ये येत नाही. की पोलीस रिपोर्ट वेगळा आणि कंप्लेंट वेगळी. म्हणून इथं लास्टला एक सेंटेन्स दिलेला आहे डेफिनेशन मध्ये की इट डज नॉट इन्क्लूड पोलीस रिपोर्ट, अशी ही डेफिनेशन पाहिलेली आहे, सांगितलेली आहे कुठे, बीएनएसएस प्रमाणे. तर मित्रांनो आता आपण पाहूया की हा जो काही डेफिनेशन आता आपण अभ्यासली त्या डेफिनेशनचे काही इन्ग्रेडियंट आहेत, काही तिथे काय आहेत महत्वाचे घटक आहेत, इन्ग्रेडियंट, इसेन्शियल इन्ग्रेडियंट, डीएन ऑफ कंप्लेंट. हा इथं पहा फर्स्ट इन्ग्रेडियंट आहे की द कंप्लेंट मस्ट बी अलिगेशन मेड बाय अग्रीड पर्सन. इथं पहा पहिलं इन्ग्रेडियंट आहे की हे जे काही कंप्लेंट आहे त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, अलिगेशन असले पाहिजे. अलिगेशन हा आणि कशा संदर्भात आहेत, ऑफ फॅक्ट. फॅक्ट झालेली आहे तिथे कुठली तरी एखादी वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे आणि त्याप्रमाणे तिथे अलिगेशन केले आहेत. आणि ते अलिगेशन करणारा व्यक्ती असेल पहा कोण असेल, अग्रीव्ड पर्सन. अग्रीव्ड पर्सन की तो जो पर्सन आहे तो पर्सन कोण आहे, अग्रीव्ड आहे. तो तिथे त्याच्यासोबत तो ऑफेन्स झालेला आहे असा तो पर्सन आहे, अग्रीव्ड पर्सन आहे. तिथं पहा पहिले इन्ग्रेडियंट पाहिला आपण की त्याप्रमाणे तो अग्रीव्ड पर्सन असेल, त्याने ते अलिगेशन केलेलं आहे. नंबर टू आहे पहा इन्ग्रेडियंट की जर आपण ह्याचा नंबर टू डिस्कस केला तर काय आहे हे डिस्कस करूया आपण. नंबर टू मध्ये अलिगेशन मस्ट बी स्टेटमेंट ऑफ फॅक्ट, की हे जे काय अलिगेशन केलेलं आहे ते काय सांगणार असावं, स्टेटमेंट ऑफ फॅक्ट. की त्याच्यासोबत जो काही ऑफेन्स झालेला आहे, जो काही घटना झालेली आहे, क्राईम झालेला आहे, त्या क्राईम संदर्भात काय असणं गरजेचं आहे, तिथे अलिगेशन सांगणं गरजेचं आहे, त्या संदर्भातले ते स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. म्हणता म्हणलेलं बा स्टेटमेंट ऑफ फॅक्ट असं सेकंड नंबरचं हे इन्ग्रेडियंट आहे. त्यानंतर आहे पा अलिगेशन मस्ट बी मेड ओरल ऑर रिटर्न. तिसरं आहे पा की हे जे काही अलिगेशन आहेत हे रिटर्न असतील ऑर ओरल किंवा कसे असतील, तोंडी स्वरूपात असतील. त्यानंतर आहे पा कंप्लेंट मस्ट बी मेड टू मॅजिस्ट्रेट. आणि पुढचं इन्ग्रेडियंट आहे की हा जो ही जी काही कंप्लेंट आहे कंप्लेंट कोणाला उद्देशून केली गेली पाहिजे, मॅजिस्ट्रेटला. मॅजिस्ट्रेट कोण असेल तिथे, मॅजिस्ट्रेट. मॅजिस्ट्रेटला उद्देशून ही कंप्लेंट केली गेली असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे पा पोलीस ऑफिसर इज नॉट मॅजिस्ट्रेट. आणि इथं पहा असं सांगितलेलं आहे की पोलीस ऑफिसर मॅजिस्ट्रेट आहेत का, नाही. मॅजिस्ट्रेट वेगळे असतात, पोलीस वेगळे असतात. म्हणून जी जी इन्फॉर्मेशन ही पोलिसांना दिलेली असती ती ही ह्या कंप्लेंट ह्या संज्ञेत येत नाही, कंप्लेंट ह्या संज्ञेत येत नाही. त्यानंतर आहे पा कंप्लेंट कॅन बी मेड इव्हन बाय पर्सन हु इज नॉट इंज्युअर्ड. एखादा पर्सन जसं की आपण अग्रीव्ड पर्सन हा शब्द वापरलेला आहे तिथे, तर तो पर्सन अग्रीव्ड पर्सन जरी नसेल तरी सुद्धा तो काय देऊ शकतो, कंप्लेंट देऊ शकतो. अग्रीव्ड जरी नसेल तरी तो काय करू शकतो, कंप्लेंट देऊ शकतो. आणि त्याप्रमाणे ज्या व्यक्तीने कंप्लेंट दिलेली आहे तो अग्रीव्ड नसेल तर त्याला काय असणं गरजेचं आहे की ती जी काय फॅक्ट आहे, फॅक्ट ऑफ केस, तर त्याचं काय असणं पाहिजे, माहिती असणं. फॅक्ट ऑफ केस ॲक्वांट, माहिती असणं. ॲक्वांट माहिती असणं गरजेचं आहे की जर एखाद्या व्यक्ती सोबत ऑफेन्स नाही झाला आणि त्यांनी जर कंप्लेंट दिली तर जो काही ऑफेन्स आहे तो ऑफेन्स होते त्या दुसऱ्याच्या वतीने देत आहे, तर त्याला ते जो काही सगळा ऑफेन्स आहे तो ऑफेन्स माहिती आहे असं तिथे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे पहा इट इज नॉट नेसेसरी पर्सन मेकिंग अ कंप्लेंट मस्ट हॅव पर्सनल नॉलेज. त्याप्रमाणे इथं पहा त्याला पर्सनल नॉलेज असणं गरजेचं नाही, परंतु त्याला ती जी काय फॅक्ट झालेली आहे ती फॅक्ट माहिती असणं हे गरजेचं आहे. तर मित्रांनो इथं आपण ही जी काही कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपण इथंच
थांबूया की इथं आपण आज एक पाहिलेलं पहा टर्म, ती टर्म आहे पहा कंप्लेंट. एक महत्वाची डेफिनेशन इथं आपण अभ्यासली आणि ती आहे पहा कंप्लेंट, आणि सेक्शन आहे पहा सेक्शन 2 सबसेक्शन 1 एच याप्रमाणे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.